नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। दिवाळी म्हटलं की आपण स्वीट्स करतो, चॉकलेट्स करतो, आणि आजकाल नवीन म्हणजे तरुण वर्गांसाठी तर ते लोकं चॉकलेट्स करतात, बॉक्सेस भरतात आणि लोकांना म्हणजे घरच्या लोकांना गिफ्ट करतात, म्हणजे ते एक असं अट्रॅक्शन झालेलं आहे। तर त्यासाठी तुम्हाला मी एक चॉकलेटचा प्रकार दाखवणार आहे, पण बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई। मी ते खजूर घेतलेलं आणि तो थोडासा नरम खजूर आहे, ब्लॅक खजूर आपण म्हणतो तो, त्याला मध्ये अशी स्लिट करायची आहे आणि याच्यामध्ये हा काजू भरायचा आहे आणि बंद करायचा आहे आणि तो ह्या चॉकलेटमध्ये टाकायचा आहे। अशा प्रकारे आपण सगळे जे खजूर आहेत ते करून घेणार आहोत। इथे मला तुम्ही एक प्रश्न विचारलेला आहे की चॉकलेट मेल्ट कसं करायचं। तर चॉकलेट मेल्ट करताना आपल्याला काय करायचं आहे, डबल बॉइलिंग करायचं आहे। डायरेक्ट ते गॅसवरती नाही शिजवता येत, तर खाली एक छोटं भांडं घ्यायचं, त्याच्यात अर्धं भांडं जे आहे ते पाणी घ्यायचं आणि ते गॅसवर ठेवायचं आणि थोडंसं लुकवॉर्म आणि थोडीशी वाफ यायला लागली ना की त्याच्यावरती आपण जे चॉप केलेलं चॉकलेट आहे ते ठेवायचं आणि त्या वाफेवरती ते मेल्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे आपले सगळे हे खजूरमध्ये आपण काजू फिलअप करून घेतलेला आहे। आता मी इथे काजू घातलं तर तुम्ही बदाम घालू शकतात किंवा मिक्स ड्रायफ्रूट्स घालू शकतात किंवा तुम्ही राईस बॉल्स येतात ते घालू शकतात। आता आपण एक फोक घेऊया आणि बटर पेपर घ्यायचं आणि त्याच्यावर असं ठेवायचं आहे। आपण सगळे हे खजूर ज्याच्यामध्ये आपण काजू इन्सर्ट केलेलं आहे ते आपण चॉकलेटमध्ये डीप करून प्लेटमध्ये काढलेले आहेत। त्याच्या अगोदर आपण बटर पेपर ठेवलं आणि त्याच्यावर काढलं। आता आपण ह्याच्यावर काय करूया की गोल्डन शुगर बॉल्स घेतलेले आहेत ते घालू ह्याच्यावर की ते जर दिसायला छान दिसतील। आता आपण काय करूया, हे एक 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जेणेकरून हे सेट होतील आणि मग आपण छान छान प्लेटमध्ये त्याला डेकोरेट करूया। चॉकलेट खजूर तयार आहेत, खूप टेम्पटिंग आणि मस्त दिसत आहेत, नक्कीच तुम्ही करणार आहात हे मला माहिती आहे। त्यासाठी तुम्ही काय केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे कुठे, इंडिया फूड नेटवर्कला। आणि अशाच काही तुमच्याकडे पण छान छान रेसिपीज आहेत, फीडबॅक द्यायचं आहे आणि पाहत राहायचं आहे अर्चनाज रसोई। विश यू ऑल अ हॅपी दिवाळी।